एसटी चालकाने दारूच्या नशेत बस चालवत दिली महिलेला धडक, थोडक्यात बचावली महिला. बस चालकाने दारूच्या नशेत बस चालवून एका महिलेला धडक दिल्याची घटना अकोला बायपासवर घडली आहे. ती महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाजगी बस ट्रॅव्हल्सचे वाहक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने यापूर्वी मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगाराची बस खामगाव येथून लोणारकडे जात असताना अकोला बायपासवर एक महिला रस्ता ओलांडण्यासाठी उभी होती. यावेळी समोरून येणाऱ्या बसने त्या महिलेला धडक दिली. बसच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. तिला नागरिकांनी त्वरित उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती केले. उषा राजेंद्र बोराडे वय 50 असे नाव आहे. तर घटनास्थळी बसमधील प्रवासी, बस चालक व वाहक हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अशा चालकाच्या हातात आगार प्रमुख स्टेअरिंग देत असतील तर अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार आहे. अपघात घडून अनेक निष्पापी लोकांचे बळी जाऊ शकतात, त्यामुळे अशा चालकांवर आगार काय कारवाई करतील हे पाहावे लागेल. याबाबत आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे यांना विचारणा केली असता चालक अंकुश राऊत व वाहक रणजित सपकाळ या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. कुठं चालली होती तुम्ही दुकानावर? वाहन कोणतं होतं? एसटी होती का? काय झालं होतं? कस काय झाला? आडवी आली बकरी सारखी. मी काय करू शकतो ते रे? कुठं आला? कुठं आला? इथं बायपासले. तुमची कोणती गाडी आहे? गाडी क्रमांक काय तुमचा? 82. पुरा नंबर काय? 82. पुरा नंबर खामगाव डेपोची. आता ते 82 लॉक सिटी माझं. हो का? ते बस मधले सगळे जण प्रवासी मुरळे. तुम्ही दारू पिलेले? कोण म्हणू आलं? सगळे जण मुरळे ना. सांगा ना मला. आहे ना आमच्याकडे प्रतिक्रिया. मग द्या ना. कोण येत? तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? नाव निमो. नाव नाही आहे. बस क्रमांक 82 खामगाव ते लोणार. बस क्रमांक 82 खामगाव ते लोणार जात असताना बायपासवर एका महिलेला गाडीचा धक्का लागलेला आहे. तर प्रवाशांचे म्हणणे आहे की चालक वाहक हे दोन्ही मद्यपान केलेले आहे. तर त्या महिलेला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहे आणि चालक आणि वाहकाची मेडिकल करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. अधिक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांचा अहवाल सादर करण्यात येईल. आपल्या इथे अजून असे काही खूप सारे प्रकार घडले त्याच्यावर नाही, ते बाकीचे कोणते प्रकार घडले हे काही कल्पना नाही, साहेबाला माहीत असेल. प्रवाशांचे असे म्हणजे जे प्रवासी प्रवास करतात त्यांचं असंही म्हणणं आहे की बा जे चालक आहेत ते पुढच्या बस स्टँडवर पुढच्या गावी जायसाठी त्यांना उशीर झाला तर एकदम अति वेगात बस चालवतात आणि ते दारू पिलेले असतात. असे कोणते चालक आढळल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो. वरिष्ठाकडे काय कारवाई होणार आहे त्यांच्यावर? आता ही कारवाई वरिष्ठाकडे पाठवल्यानंतरच कळेल सर. चालक आणि वाघाचं नाव काय? ती गाडी खामगाव ते लोणार जात होती. त्या गाडीचे चालक होते अंकुश राऊत आणि वाहक होते रणजित सपकाळ. लोकनायक न्यूज